ही संविधान जागर यात्रा संविधान जागर समितीच्या वतीने आताच ताईंनी बोलताना उल्लेख केला की ज्या ठिकाणी शोषितांना वंचितांना पिण्याच्या पाण्याचा अधिकार शेकडो वर्षापासून ज्यांना वंचित ठेवण्यात आलेलं होतं, तर अशा महाडला परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या क्रांतीभूमी महाड जी सत्याग्रह भूमी आहे, तर अशा ह्या सत्याग्रह भूमीमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पिण्याचा अधिकार सर्वांना बहाल केला, तर अशा पवित्र अशा सत्याग्रह भूमीतून ही संविधान जागर यात्रा सुरू झालेली आहे आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये 6,500 किलोमीटरचा प्रवास करत आज ही आपल्या शहरामध्ये ही जागर यात्रा आलेली आहे। तर ही जागर यात्रा काढण्याचं आवश्यकता का वाटली या संविधान जागर समितीच्या सर्व सदस्यांना संयोजकांना, तर आपल्याला माहित आहे की मागील काही दिवसांपासून एक फेक नरेटिव्ह सेट केला जात होता की कुठंतरी हे संविधान बदललं जाणार आहे, मनुचं राज्य येणार आहे, हुकुमशाही प्रस्थापित केली जाणार आहे, म्हणून ही संविधान जागर समिती महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावागावांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन संविधानाचा जागर करत आहे की हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, हे संविधान सक्षम आहे, समर्थ आहे, चिरंतन आहे, कोणाचाही बाप हे संविधान बदलू शकत नाही, हा ठाम विचार घेऊन ही महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये ही संविधान जागर यात्रा प्रवास करत आहे। आपण बघतो की संविधानाबद्दल आपण चर्चा करत असताना नेहमी आपण एक चर्चा ऐकलेली आहे की संविधानामधली जे मूलभूत तत्व आहेत की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, तर ही तत्व आपण ऐकतो की फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली आहेत असं आपण नेहमी ऐकतो। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की जी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही जी तत्व संविधानामध्ये आलेली आहेत, तर ही परमपूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानातून घेतलेली आहेत। भगवान बुद्ध काय सांगतात? भगवान बुद्ध सांगतात की सब पापस्य अकरणं कुशलस्य उपसंपदा सचित्त परियोदंपणं येतेन बुद्धान शासन, म्हणजे काय? तर सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणे, पुण्य संपादित करणे आणि वाईट कर्मांचा त्याग करणे म्हणजे पापकर्मांचा त्याग करणे आणि स्वचित्त शुद्ध करणे, तर असा हा जो शुद्ध भारतीय विचार आहे, भारतीय परंपरेचा विचार आहे, तर ह्या भारतीय परंपरेतील शुद्ध अशा विचाराचा परिपाक म्हणजे हे भारतीय संविधान आहे। आणि ह्या संविधानामध्ये कशा पद्धतीनं हे संविधान सक्षम आहे, त्याचे अनुच्छेद आणि कायदेशीर प्रक्रिया सर्व आमचे जे संविधानाचे अभ्यासक आहेत, मार्गदर्शक आहेत, ते विस्तृतपणे आपल्याला सांगतील। आपण बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार पेरले जातात। मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा तत्कालीन त्या काळामध्ये प्रखर राष्ट्रभक्त आपल्याला शोधूनही सापडणार नाही। कारण का सापडणार नाही? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की आय एम फर्स्टली इंडियन, आय एम लास्टली इंडियन, म्हणजे मी प्रथमता भारतीय आहे आणि मी अंतिमता भारतीय आहे। अनेक विचारवंतांनी लोकशाहीच्या वेगवेगळ्या व्याख्या केलेल्या आहेत। जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोणीतरी विचारलं की लोकशाहीची व्याख्या तुमच्या दृष्टिकोनातून काय आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की रक्ताचा एक थेंबही न सांडता, रक्ताचा एक थेंबही न सांडता झालेला बदल म्हणजे लोकशाही होय। तर अशा पद्धतीनं अहिंसेवरती प्रचंड ज्यांचा विश्वास आहे, श्रद्धा आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे या भारतभूमीवरती प्रचंड असं प्रेम करतात, तर अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। पण आपण बघतोय की समाज शिकला आहे, सुशिक्षित झालाय, संघर्षही करतोय, पण कुठेतरी संघटित होण्यापासून दूर जातो आहे, संघटित होण्यापासून कुठेतरी अजून दूर आहे, म्हणून संघटित होण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा प्रकांड पंडित, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नुसत्या शिक्षणाच्या डिग्र्या जरी वाचायच्या म्हणलं तर माझ्यासारख्या तरुणाला धाप लागते की एम ए, पी एच डी, डी एस सी, एल एल डी, डी लिट, जे पी, बॅरिस्टर ॲट लॉ। म्हणजे आपण विचार करू शकतो की तत्कालीन इतक्या हाल अपेष्टा सहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मान म्हणजे प्रचंड अपमान सहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशामध्ये आपलं शिक्षण घेतलं, आपल्या समाजाला अधिकार दिले आणि फक्त समाजापुरते अधिकार दिले नाहीत, तर हा संपूर्ण राष्ट्र नवनिर्मितीकडे सर्वांगीण विकास या देशाचा कसा होईल अशा तरतुदी या संविधानामध्ये केल्या। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आपल्याला माहिती आहे की 1954 पोटनिवडणुकीमध्ये जेव्हा लोकसभेला ह्या आपल्याच भंडारा शहरामध्ये त्या ठिकाणी जेव्हा निवडणुकीला उभं राहिले होते, तर त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंनी आणि काँग्रेसने अपमानास्पद असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पराभव या ठिकाणी केला, तर मला या ठिकाणी खेद व्यक्त करावा असा वाटतो की ज्या महामानवाने या राष्ट्राची निर्मिती केली, या संपूर्ण ज्या महामानवाचा पूर्ण जगामध्ये गवगाव वाजवतो की आपण म्हणतो की काय जगभर गाजतंय भीमाचं नाव, आपण गाणं म्हणतो, गाणं नाचतो, त्या गाण्यावरती डीजे लावून डान्स करतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमानास्पद पराभव देखील आपल्याच समाजातल्या आणि ह्याच आपल्या शहरातल्या नगरीतल्या लोकांनी केलेला आहे, ह्याचंही मला खेदपूर्ण म्हणजे अत्यंत खेदपूर्ण मला ह्या ठिकाणी हे म्हणावं असं वाटतं। म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन जात असताना आज आपण बघतो की काँग्रेसवाल्यांना कुठेतरी बाबासाहेब आंबेडकरांचा आज आपल्याला बघतो की आपल्याला पुळका आलेला आहे। आपण जर इतिहासात बघितलं तर
महात्मा गांधी आणि पुणे करार आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व इथं सुशिक्षित लोक आहेत, आपल्याला मी त्याच्यामध्ये फार त्याच्या इतिहासात जाऊन सांगणार नाही, पण कशा पद्धतीनं महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील किंवा काँग्रेस असतील, म्हणजे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने जेव्हा संविधान सभेची निवडणूक होत असताना एक काँग्रेसचा नेता म्हणतो की संविधान सभेमध्ये बाबासाहेब आंबेडकर येऊ नयेत म्हणून आम्ही दरवाजेच काय तर खिडक्या देखील बंद केलेल्या आहेत, तर अशा पद्धतीनं प्रचंड त्रास सहन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाची घटना लिहिली आणि ही देशाची घटना लिहून तुम्हा आम्हा सर्वांच्या मूलभूत अधिकारांचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि ही घटना सक्षम आहे, समर्थ आहे, कोणीही घटना बदलू शकत नाही। आणि मी शेवटी जाता जाता फक्त एवढंच सांगतो की अभ्यासू मायाळू शोषितांचा दाता बाबासाहेब गड्या एका युगाची गाथा, आणि ही युगाची गाथा अशी क्षणात किंवा तासाभरामध्ये किंवा कुठल्या तरी एका सभेमध्ये मांडणं शक्य नाही आहे, म्हणून मी ही माझी लांबलेली प्रस्तावना या ठिकाणी थांबवतो। जय भीम, जय संविधान।